साहेबांनी परवाच सांगितलं भाकरी फिरवायची असते त्याच्यामध्ये तुम्ही म्हणताय आता त्यांच्यापासून सुरुवात नको मी आता काकींशी पण बोललो ते म्हणले अजित ते अजिबात मागे घेणार नाही आज तरी ते तशा पद्धतीशी राहिले तरच अल्पसंख्याकांच्या पाठीशी उभे राहतील आणि अध्यक्ष नसतील तर उभं राहणार नाही हे साहेबांच्या रक्तामध्ये नाहीये काही निर्णय घ्यावे लागतात आणि साहेबांच्या डोळ्या देखत नवीन होणारा अध्यक्ष तयार झालं तर तुम्हाला का नको रे आदरणीय साहेब तुम्ही सगळ्यांनी एक मिनिट सगळ्यांच्या भावना साहेबांनी ऐकलेल्या आहेत पाहिलेल्या आहेत आताही पाहतात सगळ्या वडीलधाऱ्यांनी पण साहेबांच्या बरोबर जेवाभावाची साथ देणाऱ्यांचं सगळ्यांचं ऐकलंय तुम्ही एक गैरसमज करून घेताय की पवार साहेब अध्यक्ष नाही म्हणजे पक्षामध्ये नाही अशातला भागच येत नाही आज काँग्रेसमध्ये दे अध्यक्ष खरगे पण काँग्रेस चालले सोनियाजींच्याकडे बघून त्याच्यामुळं पवार साहेबांच्या आत्ताचा वयाचा विचार करता साहेबांशी आणि सगळ्यांशी चर्चा करून एका नवीन नेतृत्वाकडं आपण ही जबाबदारी देऊ पाहतोय ते नेतृत्व साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पार्टीचं काम करेल शेवटी साहेब म्हणजेच पार्टी आहेत हे तर काही कुणी येडागाबाळ्याने पण सांगायचं कारण नाही त्याच्यामुळं आपण जे सारखं सारखं सांगताय आता पवार साहेबांनी तो निर्णय घेतलेला आहे पवार साहेब लोकशाहीमध्ये जनतेचा सा ऐकत असतात हेही मी बघितलेलं गेले कित्येक वर्ष आणि या संदर्भामध्ये साहेबच आपले आपण यायचं चा, ते चव्हाण प्रतिष्ठानला यायचं ओकला यायचं किंवा आणखीन कुठं काही कार्यक्रम असतील तर साहेब आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करणार आहेत उद्याच्याला पार्टीचा अध्यक्ष जो होईल तो पवारसाहेबांच्याच मार्गदर्शनाखाली काम करेल त्याच्यापेक्षा दुसरं कुठलंही काम करणार नाही अल्पसंख्याक समाजाचा सा सातत्याने जे मागाशी आहे तुम्ही असं का मनामध्ये आणता की साहेब अध्यक्ष राहिले तरच अल्पसंख्याकांच्या पाठीशी उभे राहतील आणि अध्यक्ष नसतील तर उभं राहणार नाही हे साहेबांच्या रक्तामध्ये नाहीये साहेब अध्यक्ष असू किंवा नसू या सगळा आपला परिवार हा असाच पद्धतीनं पुढे चालत राहणार आहे भावनिक त्या ठिकाणी होऊ नका काही काही वेळेस पवार साहेबांनी परवाच सांगितलं भाकरी फिरवायची असते त्याच्यामध्ये तुम्ही म्हणताय आता त्यांच्यापासून सुरुवात नको परंतु त्यांनी ह्याच्यामध्ये निर्णय घेतलेला आहे मी आता काकींशी पण बोललो ते म्हणले अजित आजी ते अजिबात मागे घेणार नाही आज तरी ते तशा पद्धतीने ठाम आहेत ही साहेबांची भूमिका आहे तुम्ही पण भावनिक होऊन लगेच आता आम्हाला दुसरा पर्याय नाही आमका नाही अरे साहेब आहेतच ना पर्याय नाही दुसरा कोणाचा पर्याय आहे तुम्हाला मला कळत नाही का आणि त्याकरता साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नवीन अध्यक्ष होणारा आपण सगळे त्या अध्यक्षाला साथ देऊ आपण त्या अध्यक्षाच्या पाठीशी उभं राहू अध्यक्ष नवीन 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 गोष्टी शिकत जाईल वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाणं तिथं बैठका घेणं आणि राष्ट्रवादीची काही मिटिंग वगैरे असेल तरी देखील त्याच्यामध्ये आपण जसं आपल्या घरामध्ये वय झाल्यानंतर नवीन लोकांना संधी देत असतो शिकवत असतो आपल्या अधिपत्याखाली त्याला मार्गदर्शन करत असतो तशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी होतील ना, होती ना। त्यामध्ये तुम्ही कशा करता काळजी करताय आणि शेवटी कुणी पण अध्यक्ष झालं कुणी पण बाकीच्या वेगवेगळ्या राज्यामध्ये प्रांताध्यक्ष झालं तर साहेबांच्या जीवावरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालणार आहे हे काही सांगायला कुठल्या किडमेड्या ज्योतिषाची गरज नाहीये त्याबद्दल तुम्ही अजिबात मनामध्ये काही कुठली प्रकारची भावना एक गोष्ट खरी आहे पवार साहेबांनी हा निर्णय घेत असताना पवार साहेब नेहमी वेगवेगळ्या निर्णय घेताना प्रमुखांना एकत्र बसवायचे आणि त्याच्यामध्ये साधारण चर्चा करायचे काय कुणाचं मत आहे काय नाही आज आपण सगळे आलो पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं आणि एकदम भाषणामध्ये साहेबांनी साधारण आढावा एक मे एकोणीसशे साठ पासून घेत 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 संपवलं आणि एकदम सांगितला हा एक प्रकारचा शॉक आहे लोकांना वाटलं भाकरी फिरवायची म्हणजे इतर कुठल्या तरी भाकरी फिरवायच्यात अशा पद्धतीनं लोकांनी त्याच्यातनं अर्थ लोकांनी म्हणजे कार्यकर्त्यांनी आपण परिवारातलंच आहोत परिवारातच आपण राहणार परिवारा आहे आणि पवार साहेब परिवाराचे प्रमुख म्हणूनच काम करणार आहेत याबद्दल आपण मात्र शंका मनामध्ये बाळगू नका माझी आपल्याला विनंती आहे परत परत ते सांगू नका आमनी भावनिक आहे आणि साहेब आता असं झालंय आणि तुमच्याबरोबर बघून काय सगळ्यांनी साहेबांच्या बघूनच काम केलेलं आहे परंतु कधी काळानुरूप काही निर्णय घ्यावे लागतात आणि साहेबांच्या डोळ्या देखत नवीन होणारा अध्यक्ष तयार झाला तर तुम्हाला का नको रे मला काही कळत नाही तुमचं उद्याच्याला नवीन अध्यक्ष झाल्यानंतर साहेब त्या अध्यक्षाला काही ज्या काही बारकावे असतात राजकारणातले ते त्या ठिकाणी सांगतील ना आणि उद्याच्याला साहेबांच्या ज्या वेळेस साहेब आपल्याला बोलवतील तर आपण सगळे साहेबांनी हाक दिल्यानंतर येणारच आहे साहेब महाराष्ट्रामध्ये फिरणारच आहे साहेब देशामध्ये फिरणारच आहेत ह्या वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून पवार साहेबांचं मार्गदर्शन आपल्याला सगळ्यांना होणार आहे उद्याच्याला त्यांचा दांडगा सगळा अनुभव लक्षामध्ये घेता खासदारकीची निवडणूक आली आमदारकीची निवडणूक आली नवीन होणारा अध्यक्ष नवीन होणारी कार्यकारणी बाकीचे सगळे सहकारी साहेबांशी चर्चा करूनच पुढचे निर्णय घेणार आहे त्याच्यामुळे तुम्ही अजिबात आपण एकटा आहोत आता काही खरं नाही आणि आता आता राजीनामा दिल्याशिवाय काही गत्यंतर नाही हे असलं काही भावनिक होण्याचं काही कारण नाही हा प्रसंग कधी ना कधी येणार होता तो कालच एकमेला जाहीर करणार होते पण एकमेला महा काय ते वज्रमुठ्याची सभा होती सगळं बाकीचं मीडिया तेच चाललं असतं त्याच्यामुळे दोन तारीख ठरली आणि त्या पद्धतीनं साहेबांनी त्यांचा निर्णय जाहीर केलेला आहे मा माझी आपल्याला विनंती आहे साहेबांच्या मनामध्ये आहे त्याच गोष्टी आपण सगळेजण करू साहेबांच्या मनाच्या बाहेर यत्किंचितही कुठली गोष्ट होणार नाही आणि कुणी कुठंही काही बोलवलं तर तिथं मार्गदर्शन करण्याच्याकरता सगळ्या गोष्टी अतिशय व्यवस्थितपणे होतील हे मी पण साहेबांच्या साक्षीनं तुम्हाला सगळ्यांना सांगतो धन्यवाद